शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा येथील शिवसैनिकांनी रक्तदान केलंय. या शिबिराला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा येथील शिवसैनिकांनी रक्तदान केलंय. या रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. दिवसभरामध्ये 54 जणांनी रक्तदान केलं आहे. नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणामध्ये उभारलेल्या शामियान्यामध्ये आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हरिभक्तपारायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलंय. तर यावेळी जुन्नर येथील भाविकांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केलं आहे. जुन्नर इथून सदरचे भाविक हे माऊलींच्या दर्शनासाठी आले होते. युवकांसह शिवसैनिकांनी केलेलं रक्तदान शिबिर पाहून जुन्नर येथील माऊली भक्त मुकुंद राक्षे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी शिवसेनेचे माजी उपसरपंच गोरख गुले, बाळासाहेब पवार, नारायण लष्करे, राजेंद्र काळे, मुन्ना चक्रनारायण, किशोर तट्टू, बालूभाऊ जिरे, माजी सरपंच सतीश गायके, शिवा राजगिरे, वैभव औटी, नितीन शिंदे, संदीप जाधव, राहुल जाधव, सागर लष्करे, सुनील काळे, भगवान शेंडे, तुषार काळे, अक्षय पंडुरे, अनिल कुसळकर, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष महेश गरुटे, नितीन शिंदे, अरुण टाकळे, अरुण टेकाळे, दत्तू नाचन, पप्पू शळके, माऊली कुटे, भाऊसाहेब साप्ते, बाळू आळपे, सुभाष इरले, बंडू शिंदे, मनोज पाल यांच्यासह युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नेवासा तालुका व नेवासा शहर शिवसेना या पक्षाच्या वतीने आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असणारे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संतांच्या वाङ्मयामध्ये दानाचे अनेक प्रकार सांगितले आहेत, परंतु रक्तदान हे रक्तदान देखील अतिश्रेष्ठ दान असं म्हटलेलं आहे. एखादी व्यक्ती आजारी पडली आणि त्याला रक्ताची गरज पडली तर हे रक्त त्याच्या जीवनामध्ये त्याला जीवदान देऊ शकतं असा जीवदान देणारा हा विषय असल्यामुळे महत्त्वाचं कार्य शिवसेना या पक्षाच्या वतीने तालुक्याच्या वतीने इथं सर्व कार्यकर्ते करत आहेत. तेव्हा माननीय उद्धवजी साहेब आणि या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपलं कार्य असंच पुढच्या काळामध्ये वाढीस लागो अशी माऊलींची चरणी प्रार्थना करतो. आज सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या पूर्ण राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम होत असतात, तर त्यात आपला नेवासा शहर सुद्धा अतिशय अग्रेसर असून आपल्या नेवाशामध्ये अण्णा भाऊ लष्करी मित्र मंडळाने आपले शिवसेनेचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत यांनी सर्वांनी मिळून अतिशय रक्तदानाचा चांगला उपक्रम हाती घेतला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यभूमीमध्ये दरबारामध्ये हा उपक्रम पार पडतोय. तर आज इथं अशी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त रक्तदान होऊन आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक व्हावं अशी एक अपेक्षा आहे आणि या निमित्तानं उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना परमेश्वरानं निरोगी आणि उदंड आयुष्य द्यावं, अशी राष्ट्राची सेवा करण्याची त्यांना बुद्धी द्यावी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवले. औरंगाबाद येथील आदर्श ब्लड बँकेला यावेळी रक्त सुपूर्त करण्यात आलंय. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.